तर तुम्ही पाहू शकता की अजूनपर्यंत म्हणजे सेफ्टी म्हणतात आहे ना, ज्याप्रमाणे व साकवो केलेलो त्याचे खांबेसुद्धा पिड्ड्यार झालेले हा. पण त्याका ब्लॉकेज म्हणतात ती कांयच करूंक नासलेली, जेणेकरून एकट्याचो हांगचो जीव गेलेलो हा. Big Typhoon brings to you settlement plot at Dargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. माझं नाव आर्यन नायक. ओके. हा, किती आले? आमचं हंगालो अंकल तो त्याला बरं ओळखतालो. नाव किती? त्याच्या बाप्पा अंकल. बाप्पा हा कसं पडलो तो भीतर? हा, हंगाच्यान येतालो त्याने डायरेक्ट राईट घेतली, ती गटरात भीतर घेतली. ती बाईक भीतर पडली आणि तो भीतर पडलो. तो भीतर पडलो तो पडलो तो खाल त्याचा कॉन्शियसनेस गेलो. तो उदक पियालो. उदक पिलो तर आम्ही धावत येले त्याला काढपाक. आम्ही काढता मस त्याने उदक भीतर घेतलेले ऑलरेडी. आम्ही तो सारखो हालतात नासलो, वगत बीन येतालो, नाकांना बीन सुटलेले त्याचे. आम्ही सगळे धावत येऊ हांव देवलो आणि हाय त्याला उडून काढलो वय. सगळ्यांनी आज जातून त्याला वयर हाडलो आणि त्याचे फाटी काट दामून लावून पोट दामून उदक काढपाक ट्राय केले. तो मातसो मातसो वकोंक लागलो, वकलो आणि असो सारखो शुद्धीर नासलो, हालतालो तो वाटे पुढे. मग त्याला आम्ही पायपा लावून न्हाणयलो बीन आणि हंगाच्यान मागीर आम्ही ॲम्ब्युलन्स आपयली. ॲम्ब्युलन्स येता म्हणजे तो बरो आसलो. ॲम्ब्युलन्सान घालून गेलो तेन्नाय बरो आसलो. मागीर वाटेक येता खबर ना आमकां किदें जालें. कितले सुमार एक्झॅक्ट टायमींग किदें? एक आसतले स साडे स बी. स साडे स म्हणजे तुम्ही सांगता की पळय हो जो भाग आसा ह्या भागांच्यान तो सकल हो डायरेक्ट असो येयलो. पळय तेजे हॅल्मेटूय आसा. हय, ते हॅल्मेट तेजे. हे उदीक कसले? हे गटराचे उदक. आम्ही हांगासरूच आशिल्ले सगळे. आम्ही सगळे भुरगे फ्लोट करताले तितल्यान तो पडलो. आम्ही सगळे धावन येले हांगा. ओके, म्हणजे ह्या पूल कसो आवो एका मारतात ह्या फातरा वयल्यान सगळं पडलो. हा ओके, असो येलो मोचून येले सर. डायरेक्ट. हा, म्हणजे काय फॅन्सिंग ना काय ना काय ना? कितके वर्ष असतील त्याला? अंदाज ना. आता किती न्यूज मिळाला त्याचं? आम्ही सारखे सांगू ना कोणे. अजून काय सांगू ना? आणि पोलीस केन्ना येले? आता येयला. साडेसंग इन्सिडंट झालं, पोलीस आता येले. जेव्हा तुम्ही त्याला बाहेर काढलो पण त्यांना तो सारखं शुद्धीर शुद्धीर असलो, बसलो उलयतालो. उलयलो बी तुमच्या कडे? उलयला, कबले असं उलयतालो, उलो मारतालो नावाला. मागीर तो आम्ही त्यांना त्याचे पोट दामले त्यांना तो वकलो. म्हणजे किती ते भितर पडून त्याने उदक म्हणजे गटराचे उदीक गेले त्याच्या पोटात. उदक भितर पडलं आणि तोंड भितर गेले. सगळे त्याने उदक पियाले. तंग वयर काढून त्याचे फाट आणि पोट दामले. किती खोलाय? खोलाय ना, ते सकल चिकोला. तो तितूनच उरलो खूप टाइम. अरे, मागीर आम्ही धावून काढटा म्हणजे तो हात बीन दिना जालो, की तो शुद्धीर सारखो नासलो. त्याला उखल्लो, हा देवलो भीतर आणि त्याला उखल्लो वयर. भुरग्या सगळ्यांनी तो वयर ओढून हाडलो आणि हांगा न्हिदयलो. मागीर जाम कसो जालो, उदक उदकान आखो न्हाणून क्लीन केलो. तो पर्यंत ॲम्ब्युलन्साक कॉल केल्लो. ॲम्ब्युलन्स कॉल केल्लो. तुम्ही पळयता उदकाचे सॅम्पल्स घेता. तो यात वाड्यार रावता. तो फुडे जी स्कूटर दिसता थंयसून त्याने स्ट्रेट भितर घेतली. तो डायरेक्ट ह्या वाळान गेलो. ह्या वाळाक फेन्सिंग ना, त्यामुळे आणि एक जीव. मी पळयता सिवेजीचे काम ह्या रोडाक चालू हा. आणि पहिली ह्याच अंतराचे फुडे पिपल हायस्कूल हा, थंय फाटी तो भुरगो खड्ड्यान पडून त्याचो जीव गेलेलो. आता आयकूंक येता की जो अंकल असलेलो वो जो भितूर पडून त्याचो जीव सोपलेलो हा.
अशी आता बातमी मिळवली हा. या वाड्यावर तो रावता. तर तुम्ही पाहू शकता की अजूनपर्यंत म्हणजे सेफ्टी म्हणता ते ना ज्याप्रमाणे व साकवो केलेलो त्याचे खांबेसुद्धा पिड्ड्यार झालेले हा. तुम्ही त्याला ब्लॉकेज म्हणता ती काहीच करूंक नसलेली, जेणेकरून एकट्याचं आमचं जीव गेलेला हा. आय विटनेस सांगतालो की तो जेव्हा येलो पडलो भितूर त्यांच्यानी वाचवपाचं खूप प्रयत्न केलो, पण गटराचे उदक जे पोटात गेलेले त्याच्या त्या हातून त्याने तो जीव सोडलेला. ते नाव किती खबर हा तो एक्सपायर झाला तर महादेव चोडणकर. एज किती म्हणता एज किती त्याची अंदाज? 60 असतली. खंय राहता तो? ते फाटल्यान रावता. हा, येते बिल्डिंगच्या फाटल्यान. कितके जाणांची फॅमिली हा त्याची? चलो हा, चलो हा. पुलीस केन्ना येले? पुलीस आता आम्ही त्याला पोस्टमॉर्टम एका जेम्सन येलो त्यांना आमकां कळ्ळें की तो मेलो म्हणून, त्यांना त्याका मोरकान घातलें आनी ओके. आता ज्याप्रमाणे स्मार्ट सिटीचे काम चलता आणि आता आम्ही पहिल्या सिवेजीच्या कामा खातीर सगळीकडे खणल्या, काही जगांनी बॅरिकेड्स घातलेले हा आणि थोडी कामं ही सोपलेले भितूर हा. तुम्ही केन्ना हे असे वाड्यार हे असे साकवो मोडलेलो हे केन्ना तुम्ही निदर्शनात हाडूंक ना? हा, म्हणजे तुम्ही हे म्युन्सिपाल्टीच्या लक्षात हाडलेले? हा, म्हणजे हे तर साकवो बांधलेलो त्यांच्यानी. आता फक्त हेजे हे फेन्सिंग उरलेले, पण ह्यांच्यानी काय हांगा बॅरिकेडिंग बी काय करूंक ना, म्हण आता सध्या ह्या भागात दोन जीव गेलेले हा ह्या वर्षा न. मळ्यांनी गजाल घडलेली हा. कोण आता जॉईंट झाल्या त्यांना दाखयता त्याचे हे पे हेल्मेट हा भितूर हे पे हे त्याचे हेल्मेट. हांगसून तो डायरेक्ट स्कूटर घेऊन भितूर गेलो, पण त्याला काढलो आणि ॲम्ब्युलन्सीन घालून येल्लो, पण हॉस्पिटलात पावता पावता तो एक्सपायर झालो असे कळलेले हा. पुलीस आता येल्या, पंचनामा चालू हा, वॉटर टेस्टिंगेंग सुद्धा येलेले हा.